अशाच पद्धतीने टोकाची भूमिका घेतल्यानंतर गिरणी कामगारांच्या काय अवस्था झाली, गिरणी कामगारांच्या काय अवस्था झाली, शेवटी तुम्हाला व्यवस्थितपणे मोबदला मिळाला पाहिजे, मानधन मिळालं पाहिजे, पगार मिळाला पाहिजे ह्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. आम्ही 7व्या वेतन आयोगाच्या जवळपास त्यांना त्या ठिकाणी पगार द्यायचं कबूल केलं आणि 10 तारखेपर्यंत महामंडळाला पगार करता आला नाही तर राज्य सरकार हस्तक्षेप करून त्याच्यामध्ये मदत करेल. जसं 2 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये राज्य सरकारने मदत केली पण विलिनीकरणाच्याबद्दल आम्ही आमची भूमिका मांडत होतो. शेवटी समिती निर्णय घेईल, न्यायव्यवस्था सांगेल तशा पद्धतीनं आज आता निर्णय आलेला आहे. आणि आम्ही कालच्या 31 तारखेपर्यंत काही काही जणं येत नव्हती त्यांना संधी दिलेली होती. पुन्हा आता न्यायव्यवस्थेने सांगितलेलं आहे, न्यायालयाने सांगितलेलं आहे की त्याच्याबद्दल उद्या आमच्याला 10 वाजेपर्यंत तुम्ही त्या काही काही निर्णय घ्या. आम्ही आत्ता इथले कार्यक्रम संपल्यावर मुंबईला जाणार आहे. मुख्यमंत्री महोदय, अनिल परब साहेब ह्या सगळ्यांशी बोलून त्याबद्दल चर्चा त्या ठिकाणी करू आणि राज्याच्या प्रवासांच्या हिताचं जे असेल, आमच्या नागरिकांच्या, आमची मुलं मुली शाळेत जात आहेत, कोर्सला जात आहेत, त्यांना एसटीची नितांत गरज आहे, अशा पद्धतीनं त्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. परंतु कारण नस खरं तर हा संप इतका ताणला जायला नको होता, आम्ही आव्हान करत होतो परंतु काही शक्ती त्या आव्हानाला प्रतिसाद देण्याच्या बाबतीमध्ये अडथळे निर्माण करत होते. अर्थात लोकशाहीमध्ये चालतं, त्याच्याबद्दल जास्त आता टीकाटिप्पणी करण्याचं कारण नाही. पण बरेच दिवस चाललेला हा न्यायालयाने दिलेला निर्णय, त्याचं मी स्वागत करतो.